सरप्राइज आणलेला आहे घरातल्या सगळ्यांसाठी. घरातल्या कुणालाही सांगितलेलं नाही. इकडे ही बघा, चला ओपन करा की बॉक्स. त्यांना जा की माहिती धरा, माहिती धरा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आणखीन एका डेली व्लॉगमध्ये, आणखीन एका व्लॉगमध्ये आपण म्हणूया. तर आज अतिशय काय म्हणतो आपण, विशेष दिवस आहे, कारण आज आपण परदानी सरप्राईज आणलेला आहे घरातल्या सगळ्यांसाठी. घरातल्या कुणालाही सांगितलेलं नाही. काल ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे, कालचा तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर प्रथमचं विज्ञान प्रदर्शन 2 दिवस सुरू होतं आणि त्याच्यामध्ये आपण बिझी होतो. आणि त्या बिटवीन म्हणजे काल आपलं ते पॅकेज आलं जे आपण अमेझॉनवरनं मागवलेलं आणि ते बॉक्स बघून त्यांनी आपल्याकडे इन्क्वायरी केलेली की काय आहे, काय आणलंय तुम्ही, तर मी त्यांना पुस्तकं सांगितले ऍक्च्युली, कारण मला काही सुचलं नाही त्यावेळेला. तर त्या आपला बॉक्स इथं आलेला आहे, आपलं सरप्राईज आलेलं आहे आणि आज घरातल्यांना संपूर्ण सरप्राईज आपल्याला द्यायचं आहे. तर हा बॉक्स खाली घेऊन जाऊया. आणि तुम्ही म्हणत असाल की आपले डेली व्लॉगचे जो होस्ट असतो रोजचा, तर तो कुठं आहे, तर तो खाली आहे आत्ता, कारण सकाळचे 9:30 वाजलेत. आणि ह्या वेळेला जे प्रत्येक लेडीजचं रुटीन असतं ते तुम्हाला माहिती आहे, जेवण करणं, मुलांचं आवरणं, मुलांचे डबे भरणं, त्यांना शाळेत पोच करणं, तर हे सगळं काम आपलं डेली व्लॉगचा होस्ट म्हणजे संजना माझी अर्धांगिनी करत असते. खूप बिझी तिचं शेड्यूल आहे. आणि हे जे गिफ्ट आहे ते स्पेसिफिकली असं आपण एका पर्सनसाठी आणलं असं म्हणू शकत नाही, कारण त्याचा सगळ्यात जास्त उपयोग जो होणार आहे तो संजनाला होणार आहे. तिचं जे डेली रुटीन आत्ता जे पूर्ण बिझी आहे, तिला अतिशय म्हणजे वेळच राहत नाही. पूर्ण ती ह्या 2 महिन्यात तिच्यावर टाकलेल्या वर्कलोडमुळे बिझी झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे मी अँड्रॉइड ॲप्लिकेशन डेव्हलप करतो, माझे खूप सारे अँड्रॉइड ॲप्लिकेशन प्ले स्टोरला आहेत आणि त्या सगळ्या ॲप्लिकेशनचं कंटेंट मॅनेजमेंटचं काम संजना करत असते, प्लस घरातलं सगळं काम करत असते, मुलांचं बघत असते आणि आपले डेली व्लॉग करत असते. तर इतका सगळा वर्कलोड असल्यामुळे ती खूप दमून जाते आणि तिच्यासाठी स्पेसिफिकली एक गिफ्ट खूप महत्त्वाचं आणि हेल्पफुल ठरणार आहे. प्रथमलासुद्धा खूप गिफ्ट आवडेल माझ्या मते. चला तर बघूया, आपण खाली जाव्या, बॉक्स घेऊन जाव्या आणि त्यांची रिॲक्शन घेऊया. चला चला, तर बॉक्स आपण घेतलेला आहे, पुस्तक आहे असं आपण त्यांना सांगितलं आहे. बघूया रिॲक्शन, तर काय पुस्तकांचं उघडाय त्यांनाच लावायचं आहे, आपण पुस्तकांचं काय कसं सांगायचं बघूया. चला, प्रथम आलं आहे क्लासवरनं त्यामुळे वेळ झाला नाही, आधीच करायचं होतं आपल्याला. चला प्रथम, कालचा बॉक्स ओपन केला नाही संजना? पुस्तकं बघितली नाहीत आणलेली? नाही बघितली आम्ही. आवाज बंद करा टीव्हीचा. चला, पुस्तकं तुमच्यासाठी आणलेत संजना, तुमचं नॉलेज कमी पडतंय ना जरा व्लॉगिंग करताना. नगर ठेवस जेव तू. हा, पुस्तक आणले आता पुस्तक वाचणार ही बघा. चला ओपन करा की बॉक्स. ज्ञान जा की प्रत्येकासाठी एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये. हे धरा, माईक धरा, माईक धरा. व्लॉगिंग बेस्ट कसली पुस्तक आहे बघा आपण. अरे कुठे कुठे पुस्तक? नो, अरे पुस्तकच आहे ते. नो नो नो, आई शपथ. गॅलेक्सी S22 बघू. गॅलेक्सी S22. ओ, ही बॉक्स काढ भाई. गॅलेक्सी S22 बघूया. तर मित्रांनो, आपण घेतलेला एक नवीन फोन फ्लॅगशिप लेवलचा. आई शपथ आई ग, मला पहिल्यांदा वाटलं प्रँक असेल. असलं पुस्तक आहे एवढं भारी. ही भारी पुस्तक आहे, आम्हाला वाचायला भारी. कसलं भारी, आई देऊन मी वाचत बसतो. अरे वा 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 वा, मस्त करायचंय. तर मित्रांनो, आपण घेतलेलं आहे गॅलेक्सी S22 आपल्या ब्लॉगिंग पर्पज साठी. दुसरा सुद्धा बॉक्स घेतला. तर जसं की तुम्हाला सांगितलं मी वर आता की संजना डेली ब्लॉग करत असते, डेली ब्लॉग करताना गोप्रो ती वापरत असते. आणि गोप्रोच काय होत की ब्लॉग करत असताना, एक सेकंड मी आता फ्रेम मध्ये येतो, पॅन फॉलो. डेली ब्लॉग करत असताना काय होत आहे की संजनाला तो गोप्रोवर करायचा ब्लॉग शूट, नंतर PC वर गोप्रो आणि तिच्या फोन मध्ये घ्यायचा आणि नंतर व्हिडिओ एडिट करायचा आणि त्याचबरोबर तिच्याच फोन मध्ये जे कंटेंट मॅनेजमेंटचं सगळी ऍप्लिकेशन आहेत, तयार करणं, इमेज व्हिडिओ तयार करणं, अपलोड करणं ऍप्लिकेशन्सचे,
तर ते सगळं एका फोन वरती करत होते, त्यामुळे तिचा फोन ही थोडासा लॅग व्हायचा, आपण हँग व्हायचा असं नको. आणि हे डबल वॅप व्हिडिओ करताना व्हायचं, त्यामुळे आपण स्पेसिफिकली व्लॉगिंग साठी फोन घेतलेला आहे गॅलेक्सी एस 22. अतिशय हार्ड डिसिजन होता माझ्यासाठी, कारण मला दिल कह रहा था की आयफोन 13, मला कह रहा था की S22. टेक्निकल स्पेसिफिकेशन जास्त तुम्हाला सांगत नाही, तर ब्लॉगिंग साठी सगळ्यात बेस्ट, इफ यू आर अँड्रॉइड युजर, जर अँड्रॉइड जर तुम्ही वापरत असाल तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट हा आपला फोन आपल्यासाठी आपण घेतलेला आहे. टेक्निकल सांगण्यात अर्थ नाही, आपण रिएक्शन बघूया. संजना कसं वाटतंय? आई शप्पा, असं म्हणजे डोक्यातच नव्हतं कुठं की फोनचं काय, माझ्या डोक्यात फक्त काल बसलं ते बॉक्स म्हटलं बघितला होता. खरं म्हणलेलं पुस्तक आहेत आणि हे नव्हते घरात, प्रथम बरोबर तिकडे गेलेलं विज्ञान प्रदर्शनाला, त्यामुळे आम्ही ओपनच करून म्हणलं पुस्तक आहे, म्हणलं काय करायचंय. नाही बघा, इतकं पण आपले नॉलेज नाही की उघडून बघावं करावं, तर ही कसलं भारी एवढं मोठं बघा, काही केलं नाही. आणि कसलं भारी बघा, आता डेली व्लॉग ह्याच्यावर करायचंय आपल्याला, कसलं मस्त. आणि मला टेन्शनच नाही आता, गोप्रो वर मी ती ब्लॉक करायचे, परत ह्यांच्या मागे लागायचं की मला मोबाईल मध्ये द्या करा, मग त्यासाठी रात्री जागरण व्हायचं, परत सकाळी ती ब्लॉक करायला लागायचं, कंटेंट मॅनेजरचं त्याच्यावर काम असायचं, त्यामुळे हे म्हणते तसं बरोबर आहे. आता चला, आता माझं मी, आता मी माझं मी याच्यावर करू शकते, त्यामुळे मी लई खुश आहे. पुस्तक आहे मित्रांनी, माझं पुस्तक पुस्तक कसले आणले असतील आणि बघते तरी असलं पुस्तक. कसं वाटतं मग? खतरनाक एकदम. कारण आयफोन असं तिथे दाखवण्यासाठी ते हे खरं S22 बेस्ट आहे, कारण मी बघितलं बऱ्याच जणांचे बेस्ट आहे मोबाईल. रिएक्शन काय, आता रिएक्शन पुस्तकच आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर फोनवर न द्या, गुंड्या बोलणार ना, लाईक करा. दुसरं दुसरं इधर दुसरं. आपण खूप हार्ड केस कव्हर, अक्षरशः 16 रुपयाची केस आहे मित्रांनो, अतिशय स्ट्रॉंग केस आपण घेतलेली आहे, कारण ब्लॉगिंग साठी संजना कॅमेरा वापरणार आणि संजनाचा स्वभाव तुम्हाला माहित आहे, तोडणं फोडणं असं असतंय. फोनची प्राइस आपल्या 54,000, ऑलमोस्ट 54,000 फोन आहे आपला, त्यामुळे रिस्क घेऊ शकत नाही आपण. नाही प्रथम त्याचं इन्स्टॉलेशन थोडं वेगळं, हार्ड केस आहे आणि कठीण फोनला आपल्याला मोबाईल बरं आहे, म्हणजे हे टेन्शन नाही मला. ती फोन घेताना कव्हर आहे म्हणून, कव्हर आहे म्हणून असं जाऊ चालणार पाहिजे की आता मला तेच टेन्शन राहणार की बाबा कुकिंग करताना तो व्यवस्थित राहा. महागाय संजनाचं कसं होतंय की हा जो कॅमेरा आहे स्पेसिफिक आपला सोनीचा, सोनीला हातच लावत नाही, कारण खूप तो महागातला कॅमेरा आहे, वापरायला तसा अवघड नाही, खरं महागातला आहे त्यामध्ये तिला कॉन्फिडन्स येत नाही. तर या फोनच्या बाबतीत सुद्धा 50,000-55,000 वस्तू आहे आणि ती वापरताना थोडं टेन्शन येईल, म्हणून आपण ती केस सुद्धा तुझ्यासाठी घेतलेली आहे संजना. होय, आणि कसलं भारी बघा बघा, फोन मला दाखवतो डिटेलमध्ये. परत राय आपला गॅलेक्सी S22 अजून सुरू केलेलं नाही, चला देवाचं नाव घ्यान सुरू करा. चला करतो प्रथम सुरू. गणपती गणपती बाप्पा मोरया, मित्रांनो इंट्रो इंट्रो, मित्रांनो इंट्रो बघा. येऊ तर फर्स्ट टाइम सॅमसंगचा फोन नाही, नाही पहिला फोन सॅमसंगचा. मी अँड्रॉइड डेव्हलपर आहे मित्रांनो, इतकी वर्ष मी अँड्रॉइड ऍप्लिकेशन डेव्हलप करतोय, कारण मी सुद्धा आजपर्यंत कधी फ्लॅगशिप लेवलचा फोन घेतलेला नव्हता, कारण आम्ही म्हणजे ते फोनला तुंबलत असतो, आमचं काम ते फोन सॉफ्टवेअर तयार करणं आहे, त्यामुळं बघा वेलकम स्क्रीन आलेलं आहे, वेलकम तुमचं सुद्धा मित्रांनो. आणखीन एका नवीन प्रवास, न्यू गॅजेट ऍडेड, न्यू गॅजेट ऍडेड, इन्स्टाचा त्याने लगेच टॅग तयार. तर मी कधी घेतलेला नव्हता फ्लॅगशिप लेवलचा फोन, खरं या माध्यमातून बघा एक वर्ष अजून पूर्ण झालेलं नाही आपल्या चॅनलला, 26 जानेवारीला एक वर्ष पूर्ण होणार आहे, आणि त्याच्या आतमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी, आपले सबस्क्रायबर व्ह्यू वगैरे हे मॅटर करत नाही, एक ड्रीम असतं आपलं की हे ड्रीम आहे ब्लॉगिंग करायचं आहे, आणि त्या ड्रीमला फॉलो करत करत त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी करत जाणं किंवा त्या पायऱ्या चढत जाणं, तर त्या प्रोसेसचा हे एक पार्ट आहे. म्हणजे माझ्याकडे आत्ता ठीक आहे की माझ्या दुसऱ्या इन्कममधून या सगळ्या गोष्टी घेतोय, तर माझा बिलीव आहे माझ्या कंटेंटवर, माझा विश्वास आहे तुमच्यावर
की कधी ना कधी तर आपला चॅनल हा खूप वर जाईल तुमच्या प्रेमानं तुमच्या सपोर्टनं. आपण नक्की चांगले कंटेंट डिलिव्हर करू आणि ते दरवेळेला मी जसं म्हणतो की त्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. आपला सेटअप खूप छान आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे डिलिव्हर करता येतील. आणि त्याचाच एक पार्ट की आज आपल्या फॅमिलीचा द फॅमिली टूर पार्टचा आपला एक नवीन मेंबर आपण घेतलेला आहे गॅलेक्सी एस आणि त्याच्या माध्यमातून डेली व्हिडिओ जे काही असतील संजना ते शूट करेल. आपल्या सोनीमधनं सुद्धा आपल्याला शूट करायचंच आहे खरं जे डेली व्हिडिओ असतील. किंवा काही ठिकाणी काय होतं की मंदिरामध्ये किंवा काही ठिकाणी आज कॅमेरा अलाव करत नाहीत कारण फोन अलाव असतात, तर तिथं सुद्धा आपल्याला क्वालिटी कंटेंट तुम्हाला डिलिव्हर करण्यासाठी प्रथम बॉक्समध्ये खेळणं सुरू झालंय. तर ते क्वालिटी कंटेंट तुम्हाला देण्यासाठी कारण 4K सपोर्टेड आहे, वॉटर प्रूफ आहे, पाण्यामध्ये घातला कुठेही काय केला तर फोन खूप चांगला चालणार आहे, सेन्सर खूप कॅमेराचा चांगला याचा स्टॅबिलिटी खूप चांगली आहे. म्हणजे ओव्हरऑल व्लॉगिंगसाठी iPhone 13 किंवा आयफोन असं तुम्ही म्हणा कुठला 12 वगैरे तर त्याला खूप टफ म्हणण्यापेक्षा त्याला ओव्हरकम करतो. अगेन तुमच्या प्रेफरन्सवर डिपेंड आहे. तर चला कसा वाटला आजचा सरप्राईजचा ब्लॉग आम्हाला नक्की सांगा. संजनाची रिॲक्शन, तुमची रिॲक्शन तुम्ही बघितली खूप मस्त आता तुम्ही बघितली आहे. ह्यांचं काय चाललंय खेळायला लागली माध्यमातून. चला तर मित्रांनो असं आजच्या ब्लॉग मध्ये इथं एंड करूया. कसा वाटला आमचा सरप्राईज जो मी दिलेला स्पेसिफिकली? सरप्राईज मला कोण सरप्राईज देते? खूप चांगलं कंटेंट करून खूप चांगलं मला ब्लॉग करायचंय खरं हे आता मला सुरू झालंय माझ्या डोक्यात. त्यामुळे सरप्राईज असू दे. आपण सबस्क्रायबर वाढवून यांना आपण सरप्राईज देऊ. कमिंग सून मित्रांनो सबस्क्राइब तुमच्यावर आहे. मला सरप्राईज द्यायची बघा. आपण सरप्राईज देऊया. आपण मिळून देऊया सरप्राईज. सबस्क्रायबर वाढवा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या फॅमिलीमध्ये आणखीन मेंबर ऍड करा. लवकरच एका नवीन टूरमध्ये सुद्धा आपल्याला भेटायचं आहे. संपूर्ण फॅमिली घेऊन जायचा प्रयत्न करा. आत्ता रिव्हील करत नाही. अजून एक मोठी अनाऊन्समेंट आहे जी आपल्याला 26 जानेवारीला इम्प्लिमेंट करायची आहे. तर चला ह्याच नोटवर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच सरप्राईज देत जावा लाईफमध्ये. सरप्राईज देणं, एकमेकांना अचंबित करणं हेच लाईफचं सूत्र आहे की काय म्हणतो, बोरिंग लाईफ जगू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय, सी यू, बाय.